संक्रांत म्हणजे निसर्गाचा उत्सव, मकर संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधकारावर विजय। ह्या उत्सवानिमित्त स्नेहांकडे जायचे व तिळगुळाचा लाडू देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून आपल्या मनाची स्निग्धता व हृदयाचा गोडवा द्यायचा आज अशी प्रथा आहे। या अनुषंगानं आज आपण अशीच एक रेसिपी बघणार आहोत। आता रेसिपीला सुरुवात करूया। लागणारं साहित्य: गूळ, तीळ आणि हे दाणे हे आपलं लाडूसाठी साहित्य आहे। एक वाटी तीळ, अर्धा वाटी गूळ आणि थोडेसे दाणे त्याच्यात। आता वडीसाठी आपण वडी बनवणार आहोत। तिळाचा कूट, भाजून घेतलेले तिळपूर तिळाचा कूट आहे आणि साखर, वर्ण सुशोभित करण्यासाठी खोबरा केस, पाक करायला थोडंसं पाणी लागणार आहे आणि त्यात थोडी वेलची पावडर। सुरुवातीला गॅस पेटवून घेऊया। हे पॅन ठेवून घेऊ। आता याच्यात ही साखर घालायची आहे। आणि ह्यात ही साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे। बघा, बस एवढंच पाणी घालायचं आहे। आता ह्याचा आपल्याला पाक बनवायचा आहे, कारण आपण पहिल्यांदा वडीची रेसिपी बघणार आहोत आणि गॅस माझा हाय आहे, मोठाच आहे। तरी छान मेल्ट करून परत त्याला पाक करायचा आहे त्याचा। आता ही साखर मेल्ट झाली आहे छान, सगळी पूर्ण विरघळली आहे, साखर नाही आहे आता याच्यात। आता हा आपल्याला जरा शिजू द्यायचा आहे। बघू शकता आता छान पाक आपला झाला आहे। साईडला असं थोडं कडक व्हायला लागतं, म्हणजे साखर साखर व्हायला लागते, खूप साखर पण नाही पण होतं असं जाडसर असं। आता याच्यात आपण हा जेवढी साखर घेतली त्याच्यात तिप्पट हा कूट घालणार आहोत। पहिले बघू आपण हे आणि मग घालूया। आता मी गॅस सिम केला आहे। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पूर्ण असं। झटपट होणारी वडी आहे ही। आता गॅस बंद करू आणि आता याच्यात वेलची पावडर घालून घेऊ। आता हे छान आपलं झालंय। आता हे आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत, प्लेट डिश किंवा आपल्या घरात काय हवं असेल ते आपल्याला त्याच्यामध्ये। आता याला मी तूप लावून घेतलंय आणि ह्याच्यात हे सगळं मिश्रण आपण ओतून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि याला लगेच असं अशा प्रकारे आपण हे सगळं याच्यात घालून प्लेन करून घेतलंय। आता याच्यावर खोबरा किस घालूया, कुठलेही ड्राय फ्रुट्स वगैरे घालू शकतो आपण, पण मी आता यावेळेस खोबरंच घालते आहे छान। तिळाच्या वडीला खोबऱ्याची चव खूप छान लागते, त्याच्यामुळे ड्रायफ्रुट्स नाही वापरले। आणि हिवाळ्यात खोबरं, तीळ, दाणे असं सगळं खायला हवं, ऑइली पदार्थ हे असं छान। आता एक 5 मिनिटांमध्ये आपल्या वड्या पडतील आहे, आपण आपल्याला पाहिजे त्या आकारात पाडून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे या वड्या आपण कापून घेतल्या आहेत छान, ह्या आकारात केल्या आहेत आणि ह्या अशा छान झाल्या आहेत।
आता आपण लाडूची तयारी करू. आता लाडू बनवायला सुरुवात करूया. आता गॅस पेटवून घेऊ. पॅन ठेवून घेऊ. खूप सोपा आहे हा करायला. पाक वगैरे करायची गरज नाही आहे. हा गूळ घालून घेऊ. एकदम बारीक करून म्हणजे छान चिरून घेतलेला आहे. अजून पॅन गरम व्हायचंय माझं. मी गॅस मोठाच ठेवलाय सध्या. आणि ह्यात हे अर्धा वाटी गूळ आहे तर हे तीळ जे आहे ते एक वाटी घेतले आहेत आपण. आता हे दोन्ही एकसाथ आपल्याला बराबर परतत राहायचं आहे. छान हलवत राहायचं आहे. आता ह्यात हे तीळ कच्चेच आहेत, भाजलेले नाही आहेत. आणि हे दाणे घालून घेऊ. हे सगळं आपण आता छान मेल्ट गूळ होईपर्यंत गूळ मेल्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे. लगेच विरघळायला लागला. हे छान मेल्ट होते, गोळा होते एकसारखं. ह्या गुळासोबत आपले तीळ छान भाजल्या जातात आणि कलर पण. मी हे पांढरे तीळ घेतले आहे आणि वडीसाठी जे वापरले ते नॉर्मल घेतले साधे. एकदम काळे पण नाही आणि एकदम हे पण नाही. आता मी गॅस सिम करते आणि हळूहळू आपण करूया. आता याला छान वेगळा कलर आलाय बघा. थोडे तीळ भाजले गेले याच्यात. आणखीन 2 मिनिटात सगळेच छान होऊन जातील. एकदम कुरकुरीत होतो हा लाडू. बघा किती सोपा आहे ना. पाक करायची गरज नाही, काहीच नाही. आणि थोडासा गूळ इकडे तिकडे जास्ती झाला ना तरी चालतो, गोड होणार, अजून काही नाही. आता याच्यात आपण थोडस अगदीच थोडं 1-1.5 चमचा तूप घालून घेणार आहोत. हे मी गरम केलेलं तूप आहे. आणि गॅस मात्र सीम आहे. आता पहिल्यांदा फक्त मोठा ठेवलेला. आता ह्याला चकाकी येणार छान आपल्या तुपामुळे. आणि हे पटापट लाडू वळायचे आहेत. हे असं छान बघू शकताय. बघा पाकच झाला त्याचा आता छान. तरी अजून 2 मिनिटं आपण करूया. तिळाचा पण कलर बदलला आणि गूळ तर पूर्ण मेल्ट झाला. दाणे फक्त मी भाजून घातले कारण एवढ्या वेळामध्ये ते दाणे भाजले नाही जात म्हणून. बघा हे असं लागतंय ना छान. हे बघा याला कळतं असं. हे असं कडकपणा आला याला की समजायचं आपलं झालंय. आणि लाडू वळताना कडक झालं हे आपलं तर हे पातेलं परत आपण हे पॅन आपण परत गॅसवर ठेवायचं सिमवर. आणि परत ह्याच प्रकारे होऊन जातं ते छान लाडू वळताना जर कडक झालं तर. नाही तर मग भराभर लाडू वळायचे. खूप गरम असणार हे, वळायला त्रास होतो थोडासा. ठीक आहे आता आपण गॅस बंद करू. हे झालंय. आता हे गरम याच्यातच थोड्या वेळ राहू द्यायचं आहे. म्हणजे गरमच आहे पण आपण पॅन खाली उतरून घेतलं त्याच्यामुळे थोडस. आता थोडस आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ डिश मध्ये एका. आणि ह्याचे लाडू वळूया. हे असंच ठेवू म्हणजे गरम राहील. आणि ह्याला गार करून असं ह्यानी आपल्याला बघायचं हा त्याला चटका लागतो का तर नाही करायचं. असं बराबर करावं लागतं हे. आणि खायला अतिशय सुंदर. सेम विकतचे आपण घेतो ना त्याच्यापेक्षाही छान. एकदम कुरकुरीत. आणि घरी करण्याचा किती आनंद. खूप छान.
हे बघा खूप गरम आहे, हाताला नाही आपण हे करू शकत। हे असे पटापट बांधायचे आहेत। आपण तूप घातल्यामुळे काय झालं, थोडंसं चकाकी आली त्याला। आणि हे बघा ते सुंदर हे असे अतिशय गरम आहे। एका आकारात आपल्याला करायचे। ह्याचप्रमाणे आपण रेवडी प्रकार करू शकतो, खूप जणांना रेवड्या आवडतात प्रसादाच्या। आता माझा लहान मोठा झालाय हा, याच्या डाळ्या घालू शकतो आपण, कुटाण्याच्या डाळ्या असतात त्या, डाळवा। आता मी एवढे लाडू बनवून घेतले, आता याला परत आपण गरम करून परत लाडू वळूया। बघा हे आता थोडेसे गार झाल्यावर एकदम आवाज येतो याचा छान, हे बघा। आणि खायला तर अतिशय सुंदर, बघू शकता सुंदर झाला आहे। आता हे सगळे बनवून घेऊ आपण। अशा प्रकारे आपले लाडू आणि वडी तयार झाले आहे, आणि झटपट तर हे आपण सर्विंग डिशमध्ये ठेवून घेऊया। अशा प्रकारे याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पातळ जाड हे पण तुम्ही हे करू शकता। अशा प्रकारे आपल्या या वड्या सुंदर अशा तयार झाल्या आहेत। आणि हे लाडू बघा, हे बघा आवाज किती छान येतो त्याचा, काचेचं बाऊल असल्यामुळे नाही आला पण एकदम छान झाले। असे सुंदर आपले लाडू तयार आणि वडी तयार झाली आहे। तुम्हाला मी तोडून दाखवते, अतिशय सुंदर झाली आहे बघा, मऊ मऊ अगदी बघा, खावीशीच वाटते अगदी। याचा पाक पण अगदी व्यवस्थित झाला ना की एकदम छान होणार। तिळाचे लाडू आणि वडी या दोन्ही रेसिपी करण्यास खूप सोप्या आहेत। या पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा, चव घ्या, तुमच्या गोडगोड प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये कळवा। त्याप्रमाणे मी काढलेली रांगोळी देवासमोर काढण्यात मात्र विसरू नका। माझ्या रेसिपीला लाईक शेअर करा। तोपर्यंत आपण पुढील रेसिपीसाठी तिळगुळ घेऊया व गोडगोड बोलूया। नमस्कार, धन्यवाद।